खरंच आणि सांगायला पण इतकं वाईट वाटतंय ना, खूप वाईट गेल्या 8 दिवसाखाली की नाही. मी ब्लॉग सुद्धा टाकलेला की मी माझ्या दीदीच्या घरी चालले सहज त्या सासूबाईला भेटायला आणि तिला सुद्धा भेटायला, आणि इतक्या आनंदात गेलेलो का, अगदी तिला असं सरप्राईज द्यावं, तिला आश्चर्यचकित करावं, थोडीशी गप्पा टप्पा मारून वगैरे यावं. आणि गेलो सुद्धा आम्ही, तर सई आपली आली नव्हती, परी मी हे गेलेलो, तर अजून जाऊन आम्हाला 7-8 दिवस पण झाले नव्हते. तर लगेच अचानक नाही असं फोन आला की शनिवारी की असं असं आई गेल्या, म्हणजे बहिणीची सासू. तुम्हाला सांगते विश्वासच बसना मला की एकदम हसता खेळता खाता पिता, म्हणजे अशा आई, म्हणजे वाटलं नाही की त्या आई जातेला असं देवाघरी, तर आई निघून गेल्या आपल्यातनं. तर एक प्रकारचा धक्काच बसला बरं का, कारण की असं काय चिन्ह पण नव्हतं आणि आम्हाला काय वाटलं सुद्धा नव्हतं, कारण की हसत खेळत होत्या. आणि आम्ही व्हिडिओ सुद्धा केलेला, मी ब्लॉग केलेला, आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यांसाठी आईंना पोरांना सगळ्यांना केक बनवलेला, केक खाल्लेला आम्ही. आणि जे आम्ही खाऊ आणवतं का तेच खाऊ आईनी लगेच गेल्या गेल्या खाल्ल्या काढून, कारण की आईनं मी चेष्टेनं म्हणले सुद्धा की आई तुम्ही फळ फळावर खात नाही, कारण की आईनं जास्त शेव आणि फरसांची इतकी आवड होती, गेल्या गेल्याच आईनी असं फरसान सुद्धा खाल्लं. आणि मागच्या गेल्या महिन्यातच त्यांचं असं थायरॉइडचं ऑपरेशन झालेलं आणि सक्सेस झालेलं, आई पण छान झालेल्या, आणि मध्ये सुद्धा आम्ही भेटून आलेलो. परत म्हणलं असंच रविवारची सुट्टी आहे, काम करून करून कंठा आलाय, जाऊया आपण दीदीकडे हातीच्या, छान भेटून आलो. पण इतकं धक्का बसला ना, ते सगळं तिथलं जर आठवलं ना ते, तर माझ्या दीदीचं रडणं वगैरे खूप खूप वाईट वाटतं. आणि विश्वास बसत नाही बरं का की आई आपल्यातनं गेलेले आहेत. आणि काल स्वरा आणि अक्षू आलेल्या का नाही, तर त्यासाठीच आलेल्या, कारण की आज माती होती ना, तर त्यांना म्हटलं परत सोलापूरचे म्हणजे माझ्या माहेरचे, तर त्यांची इन म्हटल्यानंतर ते येणारच ना प्रत्येक ह्याला, तर असंही मातीला येणारच आहेत म्हटल्यानंतर. स्वराला आणि मी हिंदवीला इथं ठेवून घेतलेले म्हणजे अक्षूला, तर त्यासाठी त्या थांबलेला. आणि मी पण आज जाऊन आले, तर सकाळीच माती होती बरं का, माती वगैरे लोटून आम्ही आले घरी, तर खूप वाईट वाटते. म्हणजे माणसाचे एक भरोसा नाही बरं का, आज आहे तर उद्या नाही, म्हणतात की मिळून मिसळून राहा, जे खाऊ पिऊ वाटते ते खा, गर्व पैसा संपत्ती माझं हे माझं ते, ह्या जगात काहीच नाही बरं का, काहीच म्हणजे काहीच नाही, की मी एवढा पैसा कमवलाय, माझ्यापाशी एवढा आहे, गर्व करणे, एखादा माणूस पूजाच्या जवळ काही नाही त्याच्यासमोर तुम्ही म्हणजे माझ्याकडे एवढा असं दाखवता, ते काही उपयोग नाही. शेवटी ना जे गावाच्या बाहेर बांधलेलं आहे का 4 कॉलमचं ते असतंय, शेवटी आपल्याला तिथं जायचं आहे, ते तिथं आल्यानंतर आम्हाला तिथं गेल्यानंतर कळलं बरं का, खूप 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 वाईट वाटलं. ते दीदीचं रडणं, दाजींचं रडणं, शेवटी त्यांची जन्मदाती आई आहे, आई सोडून गेली. स्वभाव पण इतका भारी होता ना आईंचा, मन मिळाव आणि अगदी बोलका असा स्वभाव होता. तर बघा ते सुद्धा पाहुणेच म्हणजे बहिणीच्या घरचे, नाव अश्विनीने बोलतात मला इथे सगळ्या, फक्त माहेरचे आणि माझे जास्त जवळचे रिलेटिव्ह आशू आशू बोलतात, तर त्यांच्या घरातले सगळे आशू आशूस. तर इतकं लाडणं असं वाटायचं जसं की मी सोलापूरला माहेरपणाला जाते का नाही, सेम तसंच म्हणजे माझ्या बहिणीच्या गावाला हातीतला तिथं गेल्यानंतर का नाही, सेम तसंच वागणूक, एकदम स्वातंत्र्य वगैरे, एकदम छान, ते सगळं आईंचं आठवते. आणि त्यात गेल्या वर्षी का मी परिसही त्यांच्या गावच्या यात्रेला गेलेलो, 8 दिवस राहिलेलो, इतकं छान प्रेम वगैरे मिळालेलं ना आईंचं. आणि 8 दिवस जवळ राहिल्यामुळं असं तर होतंच म्हणजे आपलं येणं जाणं, पण लगातार 8 दिवस एका जागी राहिल्यामुळं पण का नाही, माणसाचा स्वभाव लगेच कळतो की. आणि बहिणीला असं जात वगैरे तर माहीतच नाही, जसं माझं इथलं वातावरण आहे ना माझ्या घरचं, तसंच माझ्या बहिणीचं घरचं वातावरण. आणि परवाच बोललेल्या बघ अशो संक्रात आहे आणि मी जोडवं करणार आहे, तर त्यांच्या पायातलं ते जेव्हा नेत होते ना त्यांना, ते जोडवं वगैरे बघितल्यानंतर इतकं असं खराब वाटत होतं ना, म्हणजे त्यांना त्यावेळेस जे जोडवं त्यांनी बनवलं होतं पायात, त्यावेळेस त्यांना वाटलं होतं का हे शेवटचं असणार आहे, कारण की त्यांचं असं काही नव्हतंच चिन्ह की ते एकदम अचानक सोडून जातील वगैरे, तर काहीच नाही, एकदम वाईट अशी गोष्ट घडली म्हटलं तर चालेल, अगदी म्हणजे अगदी वाईट गोष्ट. आलोय आम्ही मातीवरनं, खूप वाईट वाटते. आल्या आल्या सर्वांसाठी मस्त असं आल्याचा चहा ठेवलाय, तर भाऊ आलता, परत आई माझी राहिली तिथेच, तर कार्य वगैरे करून येणार. आणि काय होतंय, मोठी भाऊकी असली की 5 दिवस म्हणजे 5 दिवसात पूर्ण कार्यक्रम अडपायच असतो, जसे की आज 3रा आणि उद्या 10वा, परवा दिवशी कार्य, म्हणजे भाऊकीचं जे कार्यक्रम असेल येणं जाणं त्यांचं पूर्ण मोकळं करतात.
आणि जे आपलं पूर्वीपासून जे 13 गोड वगैरे असतं ते परत, मग मी परत गोडाला जाणार आहे त्याच्यानंतर. आणि सकाळी का नाही मी सई आणि परेज, समजा मला जर उशीर झाला म्हणजे, आणि कारण की सई परेजची सकाळची शाळा आहे, त्यांना टिफिन सुद्धा आज काय केलं नाही, तर खूप लवकर आम्ही गेलेलो पहाटे. तर मला वाटतं फक्त फरसाण दिल्या डब्यामध्ये, तर दोघी म्हणाल्या की आई आम्ही भात फरसाण खातो, पोरी पण समजूतदार आहेत बरं का, त्यामुळे त्यांच्या डब्याचं काय नाही. आणि लवकर गेलेलो आणि खिचडी बनवलेली, जसं जर आम्हाला जर उशीर झाला तर मुलांना खाण्यासाठी खिचडी आणि कुकरचं टोपण त्यांना उघडता येत नाही म्हणून कुकरचं टोपण काढलेलं आणि तुपाचं पण डब्बा आरती असं वरती ठेवलेलं, जेणेकरून का नाही त्यांना तूप आणि खिचडी खाता येईल. तर वेळेच्या आत आलो आहे आम्ही, 11 वाजलेत आता. आणि पप्पा भाऊ आपली स्वरा अक्षरा दोघी गेले, आणि लहान मुलांना अशा गोष्टी काही समजत नसतं, तर दोघी पण का नाही आत्याकडे राहायचंय राहायचंय म्हणून दोघांचं लागलेलं. पण त्यांना म्हणले आता तुम्ही उन्हाळ्यात या. लगेच निघाला माळ्याकड, त्या दिवशी असं वाटलं होतं का आईंचं असं होईल म्हणून? आणि किती चेष्टा केली की आता पोरींच्या पाठीवर काय तर राहू दे राहू दे, जुन्या माणसं चालू असते की किती वाईट वाटायला आलंय. भरपूर असं ऊन पडलंय आज, आणि परवा जे सांडगे केलं होते का ते आज मी शेवटचं ऊन देणार आहे. म्हणजे वर्षभर ह्याच्यामध्ये ना एखादं किडा वगैरे काय होत नाही, थोडंसं ओलसर जर ठेवलं तर नुशिगत का नाही किडे होतात. तर अगदी छान आपले असे सांडगे झालेत, भरपूर असे आंघोळ केलेले आत्ता मातीवरून. तर असं कपडे धुवून घ्यायचे, दुपारचे वाजे 11:30, चला तर कपडे धुवून घेऊया. गावात कसं कॅन्डो फिल्टरचं पाणी 25 मळ्यात 10 आहे नाही मम्मी, मळ्यात 10 रुपये कॅन्डो असलं फिल्टरचं पाणी कुठलं? काल आणलेलो गावात 25 रुपये. होय मेडिसिन गेली आवडला, कोण जायचं तुम्ही काय केलं पाण्याचं विकतच आणलं का? चालू झाली बघा आपदा. ज्या रानामध्ये आपण एक महिन्यापूर्वी मेंढरं बसवली ते का, ते रान आता मोकळं झाले. तर रान आहे का कोळपायचं चालू आहे. आणि आपले शेतकऱ्याचे मित्र बघा, मागे 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 पक्षी ट्रॅक्टरच्या पाठीमागे असतात. आपल्या कामाची सुरुवात झाली. तर ही मका आपली एक प्लॉट आहे, त्याला पाणी द्यायचं चालू आहे. याला एकच पाणी आपल्याला द्यायचं आहे. हे उन्हानं काय आता दम काढत नाहीत मका, त्यामुळे आपण हे गुंठ्यावर विकलेली आहे. आज दुपारी घेऊन जातील ती माणसं, ज्यांनी ज्यांनी घेतलेलं आहे मापून द्यायचं त्यांना. तोपर्यंत एक पाणी द्यावं म्हणून चालू केलेलं आहे, हे उन्हानं परत जळू नये. चला त्यांना माप टाकून देतो, तुम्हाला दाखवतोच. अय सदैव माझे अंतर आहे, कुठं चालले कशाला? होय हो काय आणणार आहे? कसं काय भेळांची एवढा आणायला आलाय? म्हणून वय आणा खरंच भूक लागली. सगळे कपडे धुतले दुपारी असं मशीन वरती आणून ठेवले, आता थोडं घरी करायचं. सकाळी खूप लवकर उठलो होतो, थोडस झोपलेलो होतो सगळेच, फक्त सई परी सोडून. आणि काय झालंय सकाळी तर स्वयंपाक सई परी पुरतच बनवलेला, खिचडी भात बनवलेला, कारण की परी तशी बोललेली खिचडी बनव. तर परी आणि सईच्या मधनं थोडी थोडी आम्ही अशी खिचडी खाल्लोय आणि आता थोडीशी भूक लागली. आता हे म्हणतात की परला चल गावात आणूया आपण. आणि काय झालंय हातीत मध्ये, आणि आमच्या गावात पण थोडी थोडी प्रथा आहे, पण त्यांच्यापेक्षा कमी आहे. आमच्या पोहे चहा पाणी असं करतात मातीच्या दिवशी. तर त्यांच्या इकडं भाऊकीचे बायका असं 10-10, 15-15 भाकरी आणतात, भात आणतात, भाजी आणतात. आणि प्लस ज्यांच्या घरात वारलेत ते सुद्धा आचार लावून भात भाजी बनवतात. भाकरी तर भाऊकीच्या असतात. खरंच ही पद्धत खूप छान आहे, म्हणजे पाहुण्यांची म्हणजे गैरसोय होऊ नये लांब आलेल्या पाहुण्यांना, तर ते जेवण करून जावं अशी त्यांची एक अपेक्षा असते. पण आम्ही पण थोडं थोडं खाऊन आलेलो, घरी आल्यावर इतकं जाणवलं नाही. पण आता दुपारचे वाजले 3, थोडं थोडं हळूहळू नॉर्मल भूक लागली. तर ह्यांना म्हटलं मी घरात काय बनवू का, म्हणजे नॉर्मलचं असं चारची भूक उपीट पोहे, तर हे बोलतात की नको, तर गावातना भेळ चुडा आणि ठीक आहे चालतंय खवे आपण. वाईट वाटतंय परत ते सारखं तिथे गेलेलं ते सगळं असं रडारडीचं आठवतंय, दिदी आठवते. तर चला बघू परे चालले, तर काय का आणतात नक्की त्यांना विचार.
कुठली वय संपली? गणिते शाळा संपली की हो आता? होय मग आणतेस काय येताना? आणि परिणाम केलेलं आईस्क्रीमच्या काढायचं झाडे लावले हो बाबा चालले जाणारच काय बाबांबरोबर? होय चप्पल कुठे तुझी? आणि बघा झाड, काल तर पाणी दिले झाडांना जबरदस्त असं ऊन आहे त्यामुळे पूर्ण झाड सुकलेत. व्हिडिओ मध्ये कसं दिसत माहित नाही पण प्रॉपर झाडे सुकलेत. आभाळ येते, ऊन येते, ऊन पण आहे ग. परी काय आणणार आहे नक्की? मग भेळ आणि कसलं शेव? काय शेव चिवडा काय म्हणला घे? अहो पाठ झालाय. पिशवी देऊ का कॅरी बॅग असते त्यांची? बरो एक बेग पास का कोणाला देतील दे तुला? हा दोघांना पण आणि आम्ही शेवचोडा घेऊ का? शेवचोडा का दुसरं काय घ्यायचं? उशीर लागलं ग. कावळं वरडाने की काहीतरी खायला यायला लागलं म्हटल्यावर आजीला पण भूक लागली. आजी म्हणते बरं झालं. काय आजी म्हणते बरं झालं. सगळ्यालाच भूक लागली. आणि काय ऐकते का घरातली चपाती भाजी वय चटणी भाकरी खावा पण घरचं पोट भरून जेवण असते. चला आजीला बोला पिल्लो. आजीला दीदीला पुढच्या 9 तारखेला भेळ बनवून दिले ना फ्रेश आहे. वाव हातीच्या आजीला असलंच आवडायचं बघा. हेच आवडायचं ग बाय. आजीची आठवण आली बघा हातीच्या आजीची. गय कसा पाव किलो? अरे बापरे भेळ भेळ बरे बसा की आई ना पण बोलवा की काय आवडते ग सोनू यातलं? हातीची आजी काय खाल्ली असते यातलं? होय आई हातीची आई ना म्हटलं असलं लय आवडायचं. व ते काय ते फरसाना शेव त्या दिवशी आम्ही हातीतलं गेल्यावर हो हीच नेलत गेल्या गेल्या एका मिनिटात परुबाई वाटी आण म्हणली तुला बी देते मी बी खाते. हा ते आठवण आली मला बरोबर आहे. शेव आणि हेच आणले. खावा की आई मिळून खाव्या सगळे. हा भेळ आहे भेळ. त्यांना म्हणलं पोहे करते म्हटलं पोहे नको म्हण आज जरा काय तरी वेगळं खाऊया. चालतंय की कवा तर खायला? होय आलत का या? चला मी पण खाते. आम्ही सगळेच भेळ खाऊन घेतो. ते शान आहे बघा. तुम्ही पाणी विसरते म्हणून ठेवून आली. कुठे अडकले ग? उचला आहो ही पाल कुठे शिवते ती बघा की ठिकाणचं पाल शिवून टाकूया. घे लवकर बाबर वजवते. नाही एकच आहे दोघी मध्ये. हिच पण अडकलंय काय? ए वरती हाळू गरम असेल सोनू. पत्रा गरम असेल सोनू. थांब आणि आपल्या जांभळाला पण बरेच जांभळे लागले ते बघा. परू सोनू उतरा पडतील खाली. कस काय वर गेलता? मांजरा नेला असेल म्हणून. ये खाली ये. दोन दोन फुलं आहेत ते दाखव बाबांना. सेम असेल
फरशी पण आपली खूप चिकट चिकट झाले, तर हे गेले मळ्याला, म्हटलं फरशी पुसून घ्यावं, तर अगदी घाण अशी फरशी झाले, तर फरशी पुसल्याशिवाय अजिबात फ्रेश वाटे ना, म्हटलं पूर्ण फरशी पुसून घ्यावं। आणि आज दिव म्हणजे आजच्या दिवशी मी देवपूजा नाहीच केली, तर काल केलेली परमे आज देवपूजा अजिबात मी केलीच नाही, कारण की आज आईची माती होती ना, तर त्यामुळे नाही केलं। खरं पाहुण्याचं सुतक 3 दिवस मी पाहतेच पाहते, आणि त्यात काल काय झालं, अक्षय होती ना घरात, आणि रविवारचा दिवस होता, आणि परी पण बैठकीला गेले नाही, अक्षय छोटी होती, त्यामुळे दोघी देवपूजा केले। म्हटलं फरशी सगळी क्लीन करावं, चिकट चिकट झाली होती आणि त्यामुळं फ्रेश पण वाटत नव्हतं, आणि तिथून आल्यापासून का नाही अजिबात करमत नव्हतं, असं वाटत होतं की कुठल्या तरी कामात मन गुंतवावं। सकाळी धुतलेले कपडे जाड जाड होते, ती वाळले नाहीत, कारण की धुवायला 11:30-12 वाजले, त्यामुळं कपडे म्हणजे जास्त त्याला ऊन लागलं नाही। आणि चला तर सगळे फरशी पुसून घेऊया, आणि त्यात सई आणि परी आहे का बाहेर खेळत होते, आणि आई इकडं जे जे कचरा साठवलेला होता का पहाटे झाडलेला कचरा अंतरात टाकणं होत नाही, आणि परत आम्ही काय करतो 4-5 वाजता ते जाळून घेतो, तर आमच्या आईंचं काम असते ते। तर आई निवांत बसली होत्या सईला बोलत, आणि मला झाडता झाडता चिपटं सापडलं, तर ते चिपटं मला आईंना दाखवायचं होतं, कारण की आम्ही 2 दिवस झालं त्या चिपट्याला आम्ही हुडकतोय। चिपटं म्हणजे शहराच्या मधलं माप असतं, तर आई बोलतात की तुला चिपटं सापडलं कुठं, तर आई हसतात। तर ते चिपटं का मला फरशी पुसताना सापडलं, एकदम काय झालं, पाणी माझ्या अंगावर सांडल्यामुळं आणि खाली थोडं खाटं खाली हॉलमध्ये सांडलं, त्यामुळे मी आधी साडी बदलून घेतली, साडी बदलून झाल्यानंतर आईला सरप्राईजच द्यामला, आई म्हणतात कुठं सापडलं, तर खाटाखाली सापडलं, म्हटल्यानंतर आई म्हणतात कसं काय मी बघितलं नाही ग। तर सई परी मला वाटतं खेळता खेळता जिथं आम्ही चप्पल ठेवत होतो का तिथं एका छोट्याशा देवळीत ठेवलेलं, म्हटलं आई असंही पेटलत कचरा, चला मदत करूया आईना, कारण काय होते जिथं जिथं कचरा गोळा केला असते ते मला माहिती असते, आणि एखाद्या वेळेस आईंच्या हातून राहू पण शकते। मुलांनी बघा हे घोडा मध्येच बांधून ठेवले, बघा ते कसं टांगले, अगदी नॅचरल असा दिसते घोडा। सई लहानपणी खेळून खेळून, परीसुद्धा खेळली ह्या घोड्याला, आणि बाहेर असं आता टांगून खेळतात। तर ठिकठिकाणी जसं जसं कचरा आम्ही घेऊ तसं तसं जाळू, आणि इथं एका अशा ह्याच्यामध्ये का नाही पॉटमध्ये आईने असं थोडीशी रोपं लावली, जसं की ज्वारी मका, कारण की खूप दिवसापूर्वीची ज्वारी आहे, आम्हाला बघायचं होतं की ही ज्वारी उगवती की नाही, कारण की आम्हाला आता कळवा पेरायचं होतं, आणि छोट्याशा झाडाला छोटंसं वांगं लागलं आहे छानपैकी, आणि देशी वांगं आहे बरं का हे। तसंच म्हटलं पटपट पटपट एक चिंदी घेतलेली मी, आणि जसजसं कचरा म्हणजे काढेल तस तसं आई तर जाळतच होत्या, आणि बरंच आणखीन अशी पानगळ आहे, तर चिक्कूची आणि लिंबाची पालाची पानगळ संपली, म्हटलं म्हटलं आता रामफळाची आणि ह्याची जांभळाची पडतात भरपूर पानं, आणि रामफळाला पण आपल्या भरपूर अशी फळं आहेत। काल सईनं आणि परीनं 2 रामफळं तोडलेले आहेत, तर ते तुम्हाला दाखवायचं राहिलंच, तर ठीक आहे। तसंच म्हणलं बोर चालू करावं, जसं की तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या नळाला पाणी 4-5 दिवस जाऊन गेले, पाणी नाही आहे, बोर आहे म्हणून बरं आहे, सवळ पाणी आहे, पण काही हरकत नाही, किमान आपली झाडं जिवंत राहू शकतील, म्हणजे इतकं आपल्याला पाणी आहे सवळ का असे ना, पण अशा पाण्याने झाडं अजिबात उबदार येत नाहीत, पण आपल्याला टॉयलेटला वापरायला म्हणा, धुणं भांडी करायला, कपडेसुद्धा अजिबात निघत नाहीत, कारण की अगदी खारट आणि चिकट चिकट पाणी आहे, नसण्यापेक्षा बरं म्हणायचं, गावात लोकांना तेवढंसुद्धा नाही, आणि त्यामुळं का नाही झाडांनासुद्धा पाणी सोडले, कारण की मी जास्तीचं पुढचे जे आपलं बाग आहे का जे शोचे झाड आहेत त्यांनाच मी बोरचं पाणी जास्तीत जास्त वापरते, आणि जे आपलं फळांचे जसे की नारळाचे आंबे पेरूचे कुचे त्यांना मी शक्यतो नळाचंच पाणी वापरते, कारण की नळाला पाणी येऊनच आता 5-7 दिवस झालेत, म्हटल्यानंतर झाडं खूप सुकू लागलेत ऊन भरपूर, तर परीला पाणी द्यायला सांगणार आहे मी आता, कारण की मी पाईप ऑलरेडी झाडात टाकले आणि बरीच अशी भांडी दुपारचे साठले होते, जसं की थोडंसं थोडं आम्ही खिचडी खाल्लेला भात थोडाच लावलेला, आणि जे भेळ वगैरे आणलेले चहा पाण्याचे अशी भांडे परुबाई बघा मध्ये मध्ये करत होती, कुऱ्हाड आणून एक नारळाची थापी तोडत होती, जे परवा दिवशी आम्ही जेव्हा धंद्याला गेलतो त्यावेळेस वानर आलं होतं, वानरांनी खाली पाडलेलं, तर चला भांडी पण घासून घेते, आणि तसंच इकडे कचरा जाळणं पण चालू आहे। सगळ्यांना एक एक काम दिले, जसं की सईकडं आहे कॅमेरा, आणि हे कामात काम बघा, परीनं मला वाटतं फ्रेशरनं पाईपनं पाणी घालत होती झाडांना, जे आपलं मेन पाईप आहे का ते निष्ठलेलं होतं, आणि ते मला अजिबात बसता बसत नव्हतं, पण आहे तेवढं जोर लावून मी बसवलं, आणि इकडं परी देते पाणी। मुलं काय करतात झाडांना पाणी घालायच्या निमित्तानं फवारा मारायचं आवडते सईला आणि परीला, झाडांना पाणी कमी आणि सडा शिंपडायला त्यांना दोघींना आवडते, पण पाईप निघतो ना हे मुलांना कळत नाही,
तर सगळ्यांना एक एक काम परोबे बघा निवांत अशी का नाही झाडाला पाणी घालते आणि मी भांडे घासून घेते कारण की भरपूर अशी भांडे पडलेत आणि तुम्हाला सांगते संध्याकाळचे 6:45 वाजलेत तर बरंच असं ऊन आहे असं वाटतंय की दुपारचे 3:30 वाजलेत इतकं ऊन आहे. सगळे प्रत्येकांची कामं झाल्यानंतर परू बसले कट्ट्यावरती अभ्यासाला तर आजी तिला मदत करते जसं की आपले मराठी सण कुठले कुठले आहेत ते शोधून. मनो तुला पण भूक लागले लागले भूक तुला सकाळी चपाती नव्हती शिळी खाल्ली तू तर सकाळी मनूला रात्रीची चपाती घालून गेलेले ते आत्ता आले घरी बरं झालं म्हणायचं कारण की चपाती पण नव्हती. घर क्लीन केलं की खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि तिथं साईबाई सकाळची खिचडी खाते थोडीशी राहिलेली टीव्ही बघत बघत आणि इथं का नाही लागलंच पटापट कणिक मळून घेतली आणि चुलीवरती स्वयंपाक करायचं सगळं साहित्य घेतलं. झाडाची शेवग्याचे शेंग 2 मिळाल्या त्यातच हळद तिखट मीठ घातले तर टमाटर नाही घातलं कारण की थोडेसे आमटी करायचे तर चुलीवर स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी. आज पहिल्यांदा असं होते की 5:30 चूल पेटवली आम्ही तर घरात काय नाही सगळ्यांना भुका लागलेत. किती जरी बाहेरचं आणून खाल्लं तर पोट भरत नाही. सोनू काय खाऊ काय नाही झालंय जरा थोडे खिचडी होते चपातीच कणिक मळले ह्या मनू पोरांची वरच मनू मागा लागले चपाती माग लागले माझ्या. हा मग आधी चपाती करू मग शेवग्याची शेंग शिजूया. परी पाणी घालताना सँडल सगळे भिजवलेस तू बास कर आता ते बॅडमिंटन ए बाळा बास बास मग मलाच लागलं. तर चला पटापट भात शिजून स्वयंपाकाला लागते आणि जेवणच घेऊया लवकर आज काय आणि चला चॅनलवरती कोण नवीन आहे का लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आईची मला मदत चालली आहे देते देते हो हो देते मनू चपाती मागते चला पटापट चपाती बनवूया. मनू बाय कर बाय परी बाय कर